नमस्कार, मी मुक्त पत्रकार संतोष ढाकणे. आपण पाहत आहात शोधवार्ता. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कृषीतज्ञ ज्ञानेश्वर बोडके सर कायम सांगतात की आपल्या भारतात शिक्षित लोक नोकरी करतात आणि अशिक्षित लोक शेती करतात. परंतु देशात जर क्रांती घडवायची असेल तर शिक्षित लोकांनी शेती करायला पाहिजे आणि अशिक्षित लोकांनी नोकरी करायला पाहिजे. त्याचे कारण, शेतीची वर्तमान परिस्थिती पाहता नवनवीन तंत्रज्ञान व आधुनिक पद्धतीने शेती केली तरच शेती परवडू शकते. आज आपण वडवणी तालुक्यातील पुसरा येथे राजेंद्र नायकोडे यांच्या शेतात आलेलो आहोत. राजेंद्र नायकोडे या उच्च शिक्षित युवकाने सुपर गोल्डन नावाच्या सीताफळाचा बाग 2 एकर क्षेत्रामध्ये फुलवला आहे. तो बाग इतका सुंदर आणि उत्कृष्ट पद्धतीत आणला आहे की त्यांचा हा माल हैदराबाद, मुंबई, पुणे अशा खूप मोठ्या मोठ्या लांब लांब जागेवर जातो आणि त्यांच्यातून त्यांना अपेक्षित उत्पन्नही मिळत आहे. याविषयी सविस्तर चर्चा आपण राजेंद्र यांच्याबरोबरच. पत्रकार संतोष ढाकणे, अगोदर तुमचा परिचय द्या सर. माझं नाव राजेंद्र आयजीनाथ नायकवाडे, राहणार पुसरा, तालुका वडोणी, जिल्हा बीड. शिक्षण? शिक्षण एम ए. बर, मला सांगा की तुम्ही म्हणले की एम ए शिक्षण झालंय तुमचं, एवढं उच्च शिक्षित असताना तुम्ही शेतीकडे कसं वळला? माझं शेतीकडे वळण्याचं कारण म्हणजे एम ए झालं माझं, त्याच्यानंतर पुढं शिकलो. बर, परत शिकून मला माहित होतं की पुढं शिकून काही फायदा होणार नाही. बरोबर, त्याच्यानंतर मी शेतीकडे वळायचं ठरवलं. बर, त्याच्यानंतर वडिलांनी सीताफळ लावून दिली. बर, त्याच्यानंतर आम्ही सीताफळ करतो. राजेंद्रच्या म्हणण्यानुसार एम ए होऊन 1-2 वर्ष त्यांनी नोकरीसाठी प्रयत्न केले, पण स्वतःचा आत्मविश्वास असा असतो की त्यांचं असं म्हणणं की मला नोकरी लागेल असं वाटलं नाही, म्हणून वडिलांनी आणि त्यांनी सीताफळेची शेती करण्याचं ठरवलं व सुपर गोल्डन नावाचं वाण घेऊन 2 एकर क्षेत्रात खूप सुंदर असा बाग फुलवला आहे. हे पहा, यांनी आज हे 20 कॅरेट भरलेले आहेत. हे 20 कॅरेट आज हैदराबाद येथे चाललेले आहेत. तर हे वाण इतकं उत्कृष्ट आणि इतकं सुंदर आहे, खरंच राजेंद्र तुझं कौतुक करावं असं वाटतं की एम ए शिक्षण झालेलं असताना असा बाग फुलवला, अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे. आता मला सांग राजेंद्र, हाजी माल हैदराबादला चाललाय असं म्हणतो, तर हैदराबादला गेल्याच्या नंतर ह्याला भाव कसा लागतो? किलोवर विकता का हे कॅरेटवर जात? हे किलोवर विकते. आता कसं भाव कसा लागेल याला? त्याला 100 रुपयापासून ते 150 रुपयापर्यंत. 100 ते 150 पर्यंत. तर मला सांग, ही जी 2 एकर क्षेत्रामध्ये ही सीताफळ आहे, एक अंदाज ह्याचं एक वार्षिक उत्पन्न कसं राहील किंवा किती राहील? हे आता झाडं 2 एकर मध्ये 854 आहेत. बर, तर सरासरी एका झाडाला 5 किलो माल धरला तरी पण हे 4 टन उत्पन्न आहे. 4 टन माल मला अपेक्षित आहे. बर, त्याच्यापासून 100 रुपये जरी भाव धरला तरी पण मला 4 टन उत्पन्न अपेक्षित आहे त्याच्यापासून. म्हणजे राजेंद्रच्या म्हणण्यानुसार की एका झाडाला 5 किलो जरी माल धरला तरी 800 झाडे, तर 4 टन माल होतो. 4 टन मालाचे 100 रुपयानं जरी धरलं तरी 4 लाख रुपये उत्पन्न मिळू शकतं. मला सांग राजेंद्र, की याच्यात वार्षिक खर्च किती असेल? त्याला वार्षिक यंदाचा खर्च 50,000 रुपये. 50,000 मला कमीत कमी 3.5 लाख रुपये उत्पन्न यंदाचा अपेक्षित आहे. पहा, राजेंद्र म्हणतो 4 लाखाच्या उत्पन्नातून 50,000 रुपये खर्च जरी वजा केला तर 3.5 लाख रुपये त्याचं वार्षिक उत्पन्न आहे. आपण आता हे पूर्ण बाग फिरून पाहूया की नेमकं बाग कसा आणला आणि सविस्तर चर्चा करूया. या, हे पहा, एवढी फळं लागलेली आहेत ह्याला की अतिशय एकदम छान पद्धतीत. हे पहा, हे इथं यामध्ये दिसतंय की वा, हे पहा, हे मधी छान पीक आणलंय राजेंद्रनं अतिशय छान पद्धतीत. राजेंद्र मला सांग, ही झाडं लावत असताना दोन्ही मधलं अंतर किती? हा, दोन्ही मधलं अंतर असं 8 आहे. 8 बाय 12. तर मला सांग की आता हे 2 एकर क्षेत्र आहे, खूप पलीकडे आहे, तर हे आता याच्यानंतर हे किती दिवसापर्यंत ह्याचे असं फळ लागणार, किती वर्ष चालतं हे? या झाडाची ग्रोथ जवळपास 25 वर्ष चालते हे झाड. बर, 25 वर्ष. मग प्रत्येक वर्षी याचं उत्पन्न वाढत जातं का? प्रत्येक वर्षी उत्पन्न वाढणार. म्हणजे ह्यावेळेस जर आता 4 टन असेल, पुढल्या वर्षी कमीत कमी 8 टन होईल, म्हणजे याचं पुन्हा 8 टनावर जाईल. हे पहा, यावेळी या वर्षी जरी त्याला राजेंद्रला 4 टन माल मिळाला
तर हा माल पुढच्या वर्षी 8 टन जाईल. याचा अर्थ निश्चित 4 लाखाचं उत्पन्न 8 लाखावर जाणार. ते आपण बाग बघूया. आंतरपीक काही घेता येत नाही का त्याच्यामध्ये? आंतरपीक घेता येत आहे. बरं, आतापर्यंत सोयाबीन होती, आता याच्या दुसरा विचार करू आपण, काही केलं नाही. अच्छा, मग जे आता कांद्याचा एवढा भाव आहे तर ह्याच्यात कांदा वगैरे 2 लाईन सरे वगैरे काढून करता येऊ शकत नाही का? त्याचं कारण असेल कांद्याचा भाव एवढा की जशी फुलगोबी असेल किंवा आणखी दुसरं पीक असेल. अच्छा, तर मला सांग एक की महाराष्ट्रात असे लाखो युवक आहेत की जे सुशिक्षित बेकार आहेत, ह्या युवकांना तू काय मेसेज देतील, या शेती कशी करायला पाहिजे, काय सांगतील? माझं त्या सुशिक्षित युवकांना असंच म्हणणं राहील की तुम्ही शिक्षणाच्या मागं न फिरता शेतीकडे वळला पाहिजे. की राजेंद्र म्हणतो की महाराष्ट्रातील तमाम युवकांनी नोकरीची वाट न पाहता शेतीकडे वळा, कारण आज शेतीची वर्तमान परिस्थिती पाहता शिक्षित लोकांनीच शेती करावी अशी परिस्थिती आहे. हे पहा, अतिशय सुंदर पद्धतीत राजेंद्रनं बाग आणला आहे. 2 एकर क्षेत्र, 800 झाडं आणि प्रति झाडाप्रमाणे 5 किलो जरी माल गृहीत धरला तरी 4 टन माल त्याला अपेक्षित आहे आणि 4 टन मालाचे 4 लाख रुपये आणि वार्षिक खर्च तो म्हणतो 50,000 रुपयाच्या आसपास आहे, म्हणजे वार्षिक उत्पन्न 3.5 लाख रुपये आहे. खरंच हे राजेंद्रचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे. फार हे पहा, खूप लांबवर खूप सुंदर पद्धतीत ह्यांनी बाग फुलवलं. फळसुद्धा इतकं जोमात आहे, अतिशय छान. हे पहा, खूप मोठमोठे सीताफळ आहेत. हे पहा, फळ बी एवढं लागलंय की एकदम, हे पहा, हे एकदम छान. हे इथं आहेत, हे इथं आहेत. हे पहा राजेंद्र, इथं सुद्धा खूप मोठे मोठे सीताफळ दिसते. हे वा, सुंदरच हे इथे एक दिसतंय. मला सांग, इतकं ही जी कष्ट आहे, इतकी सुंदर बाग फुलवलीस की कष्ट तर खूप रात्रंदिवस करावं लागत असेल. हो हो. अच्छा अच्छा, मोठमोठे सीताफळ आहेत हे आणि पीक सुद्धा एवढं लागलंय. आता मला सांग राजेंद्र, प्रत्येक झाडाला असेच पीक आहेत ना? हा, अच्छा, मग हे सांग, हे तू म्हणतोस 5 किलो, पण हे पीक तर जास्त दिसायलंय. कमीत कमी आपण 5 किलो धरलं, म्हणजे कमीत कमी, मग कुठं 4 निघल किंवा कुठं 7 निघल किंवा कुठं 8 निघल, म्हणजे 5 किलोच म्हणून एका झाडालाच म्हणून नाही की झाडांना एवढं पीक आहे की खूप जागा आणखी 5 पेक्षाही जास्त आकडा वाढू शकतो. अच्छा, आता मला सांग की आता जे नवीन शेती करणारे जे असे युवक आहेत किंवा आणखी शेतकरी, तर त्यांना सुपर गोल्डन विषय काय सांगशील? हे वाण कसं आहे? हे वाण अतिशय सुंदर आणि चांगलं आहे. खाण्याची अतिशय चवदार, त्याच्यामुळे हे परवडणारे, शेतकऱ्याला परवडणारे वाण आहे. अच्छा, म्हणजे हे पहा, सुपर गोल्डन नावाचं जे सीताफळ आहे त्याचा आकारही मोठा आहे, खाण्याशी चवदार, खाण्यालाही चवदार आहे आणि ज्यावेळेस विकण्याच्या वेळेस ज्यावेळेस आपण अंतिम टप्प्यात माल विकतो त्यावेळेस त्याला मार्केटही चांगलं किंवा भावही चांगला लावतो असं राजेंद्रचं म्हणणं आहे. महाराष्ट्रातील तमाम युवकांनी जर स्वतःची शैक्षणिक कुवत ओळखून आपल्याला जर असं वाटत असेल की आपण त्या स्पर्धेत टिकण्यासारखे आहोत किंवा नाही, जर नसतोल तर त्यांनी शेतीकडे वळणं गरजेचं आहे की शेती अतिशय उत्कृष्ट पद्धतीने होऊ शकते याचं ज्वलंत उदाहरण राजेंद्रनं आपल्यासमोर ठेवलं आहे. त्यामुळं नोकरीची वाट न बघता शेतीकडे वळा, शेती करा, छोटे मोठे व्यवसाय करा. आपण अशाच एका नवीन शोधात पुन्हा भेटणार आहोत, तोपर्यंत नमस्कार.